नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा अवर बॉडी हा लेसन पाहतोय. त्यामध्ये काल आपण आपल्या बॉडी पार्ट्सचे वेगवेगळी नाव, वेगवेगळे नेम बघितले, बॉडी पार्ट्स बघितले वेगवेगळे. ते काहींनी लिहिले छान लिहिलेत, काहींनी नुसतेच स्पेलिंग लिहिले, त्याचे अर्थ लिहिले नाहीत. तर असं करू नका, ते आपल्याला पाठ करायचे. ते पाठ करत असताना स्पेलिंग, त्याचा अर्थ, हे दोन्ही आपल्याला माहिती असलं पाहिजे. आज आपण नवीन पॉइंट बघतोय, न्यूटन्स ऑर्गन. ऑर्गन म्हणजे अवयव, आपल्या शरीराचा एक भाग, अवयव. अ पार्ट ऑफ द बॉडी दॅट इज यूज्ड फॉर अ पर्टिक्युलर पर्पजेस. वी यूज अवर लेग्स फॉर वॉकिंग, सो लेग्स आर ऑर्गन्स. वी यूज अवर इयर्स फॉर इयरिंग, सो इयर्स आर ऑल्सो अवर ऑर्गन. ऑर्गन म्हणजे काय तर अवयव. एखाद्या ठराविक कामासाठी वापरला जाणारा आपल्या शरीराचा भाग म्हणजेच काय तर अवयव. अवयवाला इंद्रिय असेही म्हणतात. दिस ऑर्गन आर कॉल्ड एज इंद्रिय, अवयव, इंद्रिय असं म्हणतात. वी यूज अवर लेग्स फॉर वॉकिंग, जसं की आपण आपले पाय, आपल्याला पाय आहेत, त्या पाय हे सुद्धा आपलं एक काय आहे तर अवयव आहे, आणि ते आपण चालण्यासाठी त्या पायाचा वापर करत असतो. त्याचप्रमाणे आपले कान, ऐकण्यासाठी कान वापरले जातात, म्हणून कान सुद्धा हे आपल्या बॉडीचा काय आहे, एक ऑर्गन आहे, एक अवयव आहे. एक्सटर्नल ऑर्गन, ऑर्गन दॅट आर ऑन द आउटसाइड ऑफ अवर बॉडी. लेग्स, आर्म्स, इयर्स अँड नोज आर अवर ऑर्गन. शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे जे अवयव आहेत, एक्सटर्नल ऑर्गन म्हणजे शरीराच्या बाहेर असलेले, आउटसाइड ऑफ अवर बॉडी, आपल्या शरीराच्या जे बाहेर आहेत, आपल्याला जे डोळ्याने अवयव दिसतात, जे अवयव आपल्याला डोळ्याने दिसतात, त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल ऑर्गन. लेग्स, आर्म, इयर्स, नोज आर अवर ऑर्गन. दे आर ऑन द आउटसाइड ऑफ अवर बॉडी, हेन्स दे आर कॉल्ड एक्सटर्नल ऑर्गन. कान, नाक, हात, पाय हे आपले अवयव आहेत, ते शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत, म्हणूनच त्याला आपण काय म्हणतो तर एक्सटर्नल ऑर्गन. जे ऑर्गन शरीराच्या बाहेर आहेत, जे आपल्याला डोळ्याने दिसतात, त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल ऑर्गन. कॅन यू टेल, कॅन यू टेल, सांगा. हाऊ विल यू वॉक विदाउट बाइंडिंग अवर लेग्स ॲट द नी, काय होईल? तर तुम्ही आन्सर देणार आहे, गुडघ्यात पाय न वाकवता कसे चालाल. जर तुम्ही गुडघ्यामध्ये पाय नाही वाकवले तर तुम्हाला चालायला येईल का? नाही येणार. चालले तरी तुम्ही ते वाकडे चालले जाल. कॅन यू कॉम अवर हेअर विदाउट बाइंडिंग अवर आर्म ॲट अ एल्बो. कोपर न वाकवता केस कसे विंचराल. एखाद्या दुसऱ्याच्या हाताने आपण विंचरू, पण आपल्या स्वतःच्या हाताने जर आपण आपला एल्बो, आपला कोपर आपण वाकवला नाही, तर आपल्याला केस विंचरता येणार नाहीत. मोमेंट्स ऑफ द बॉडी, शरीराची हालचाल. ट्राय टू बेंड अ वुडन स्टिक, कॅन यू डू सो, व्हाय नॉट. विट्टूदांडूच्या खेळातील दांडू घ्या, तो वाकवायचा प्रयत्न करा, तो वाकतो का? का वाकत नाही? तर तो कसा असतो, कठीण असतो, स्ट्रॉंग असतो. सपोज दॅट अवर लेग्स अँड आर्म्स ऑल्सो वुड नॉट बाइंड, वुड वी एबल टू मेक अ मोमेंट्स. समजा आपले हातपायही वाकले नसते तर आपल्याला हालचाल करता आली असती का? नाही. सम ऑफ अवर बॉडी पार्ट्स कॅन बाइंड, दॅट इज वाय वी आर एबल टू मेक अ मुवमेंट्स. म्हणजेच काय तर आपल्याला हालचाल करता येते, आपले काही अवयव हे वाकतात, त्यामुळे आपण वेगवेगळ्या मुवमेंट्स, वेगवेगळ्या हालचाली आपण करू शकतो. विच पार्ट्स ऑफ अवर बॉडी कॅन बी बाइंड, आपल्या शरीराचे कोणकोणते भाग वाकले जातात किंवा अवयव वाकतात, सांगा. हा प्रश्न तुम्ही लिहिणार आहे, विच पार्ट्स ऑफ अवर बॉडी कॅन वी बाइंड, कोणकोणते शरीराचे अवयव हे वाकतात. नेक आहे तुमचं, त्यानंतर नी आहे, लेग्स आहे, आर्म आहे, एल्बो आहे, हे अवयव आपल्या शरीराचे काय आहेत, ते वाकतात नेहमी. ट्राय दिस, करून पहा. स्टँड इन अ फ्रंट ऑफ द मिरर अँड मूव अवर नेक ॲज शोन इन दिस पिक्चर. आरशासमोर उभे राहा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे मानेच्या हालचाली करून पहा. आपण असंही आरशासमोर उभे राहिल्यावर आपण हालचाली करतच असतो, आपला मेकअप कसा झाला हे बघत असतो, आपला चेहरा इकडे तिकडे करत असतो, म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रोसिजर या
करत असतो. द नेक बाइंड्स फॉरवर्ड एज वेल एज अ बैकवर्ड. मान पुढे ही झुकते आणि मागे ही झुकते किंवा आपण ती मागे ही वाकवतो. डावीकडे ही वळते आणि उजवीकडे ही. इट टर्न्स लेफ्ट ऑर राईट इट ऑल्सो बाइंड्स लेफ्ट ऑर राईट. ती डावीकडे ही वळते उजवीकडे ही वळते आपण ती वाकवतही असतो. आर्म्स आर्म्स म्हणजे तुमचे हात. वी कॅन बाइंड अवर आर्म ऍट द शोल्डर एल्बो अँड रिस्ट. खांदा कोपर आणि मनगट या ठिकाणी आपण हात वाकवू शकतो. द फिंगर्स ऑफ अवर हँड्स कॅन बी बाइंड. आपल्या हाताची बोटेही आपण वाकवू शकतो. दॅट इज वाय वी कॅन मेक अ फर्स्ट. वी कॅन डू मेनी थिंग्स विथ अवर हँड्स. हाताची बोटेही वाकवू शकतो त्यामुळे हाताची मूठ मिटते. हाताने आपण खूप काही कामे करू शकतो. वी यूज अवर हँड्स टू राईट अँड पिक अप अ थिंग. हाताने आपण खूप कामे करू शकतो. हाताने तुम्ही लिहिता वस्तू एखादी उचलता. मदर शेप्स अ लाडू विथ हिअर हँड्स. आई तिच्या हाताने लाडू वळत असते. बेबी होल्ड्स द रॅटल इन हिअर हँड्स. नंतर काय आहे तर छोटं बाळ खुळकुळा पकडतं. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या हाताने आपण करत असतो. आपल्या हाताच्याही वेगवेगळ्या हालचाली ह्या होत असतात. नेक्स्ट आहे द विस्ट. विस्ट म्हणजे कंबर. मनगटाला वेगळं आणि द विस्ट म्हणजे तुमची कंबर. वी कॅन बाइंड अवर टॉर्सो ओनली ॲट द विस्ट. धड फक्त कमरेपाशी आपण वाकवू शकतो. वी कॅन बाइंड फॉरवर्डेड ॲट द विस्ट. म्हणूनच आपल्याला खाली वाकता येते. दॅट मेक्स इट इझियर फॉर अस टू डू मेनी थिंग्स. आपली बरीच कामेही सोपी होतात. खाली पडलेल्या वस्तू आपल्याला सहज उचलता येतात. वी कॅन पिक अप अ थिंग्स फ्रॉम द फ्लोअर. टाय अवर शोलेस अँड प्ले गेम्स. खाली पडलेल्या वस्तू उचलता येतात. बुटाचे बंद आपल्याला बांधता येतात. खेळताना काही अडचणीही येत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात तर आपण कमरेमध्ये वाकल्यामुळे होत असतात. लेग्स. अवर लेग्स कॅन बाइंड ॲट द हिप जॉईंट. आपला खुबा गुडघा आणि घोटा या ठिकाणी पाय आपण वाकवू शकतो. म्हणजे तिथं कोणतं जॉईंट आहे तर हिप जॉईंट. अवर टोज कॅन बी बाइंड बट नॉट ॲज मच ॲज अवर फिंगर्स. आपण काय करतो तर पायाची बोटेही वाकवू शकतो पण हातांच्या बोटा इतकी ती पायाची आपल्या बोटे वाकत नाहीत. वी यूज अवर लेग्स टू फॉर सेव्हरल पर्पजेस. वी यूज अवर लेग्स टू स्टँड. पायांनीही आपण कामे करू शकतो. पायामुळे आपण उभे राहतो. वी वॉक अँड रन. आपण चालतो पळतो. वी क्लाइम्ब अप अँड डाऊन स्टीअर. वी होप अँड जम्प. जिन्यावरून चढतो किंवा उतरतो. वी वर्क सम मशीन्स टू युझिंग अवर लेग्स. उड्या मारतो. काही यंत्रही आपण आपल्या पायानं काय करत असतो तर चालवत असतो. वन टास्क मेनी मेथड्स. एक काम आणि अनेक पद्धती. ट्राय दीज. वन डे यू डिसाइडेड नॉट टू ओपन अवर माउथ ॲट ऑल टू स्पीक. सो यू हॅव टू टॉक ओनली बाय साईन अँड जेस्टर्स. म्हणजे काय तर एके दिवशी तोंडानं अजिबात बोलायचं नाही असं तुम्ही ठरवलं. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला खुना करूनच तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. यू आर आस्क्ड शाल आय लिव अवर वेट. अवर अँसर इज वेट. तुम्हाला विचारले जाऊ की थांबू. खून करून सांगा तुम्ही. वेट थांबा कसे कराल. तर पहिल्या पिक्चरमध्ये दाखवलं आहे आपण थांबा म्हणल्यावर कसं करतो. हात थांबवतो. थांबा. यू आर आस्क्ड हाऊ द करी. युअर अँसर इज अ डेलिशियस. तुम्हाला विचारलं गेलं भाजी कशी झाली आहे. खून करून सांगा भाजी मस्त झाली आहे. कसे साईन द्याल आपण. छान सुंदर मस्त. You are told that cat not feeling well. Our answer is what happened to it. तुम्हाला सांगण्यात आलंय की मांजर आजारी आहे. तर तुम्हाला ते विचारायचंय ते आजारी कसं आहे. तर आपण काय करू काय झालं आहे त्याला. यू आर आस्क्ड हाऊ इज द वेदर. युअर अँसर इज आय एम फिलिंग व्हेरी कोल्ड.
तुम्हाला विचारायला हवा कशा आहे, तर तुम्हाला आन्सर द्यायचं खूप थंडी वाजत आहे, तर त्यांना आन्सर कसं झाले, खूप थंडी वाजत आहे. वी यूज अवर माउथ टू स्पीक, बट वेन प्लेइंग दिस गेम विच पार्ट्स ऑफ अवर बॉडी डिड यू यूज टू मेक अ साइन. आपण एकमेकांशी नेहमी तोंडाने बोलतो, हा खुनांचा खेळ खेळताना बोलण्याऐवजी आपण आपल्या शरीराचे विविध अवयव इथे वापरले आहेत. म्हणजे आपण न बोलताही आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग आपण वापरू शकतो. मग आता आज तुम्ही काय लिहिणार आहात, मी काही प्रश्न लिहून देते, व्हिडिओ झाल्यावर ते प्रश्न सोडवणार आहात, हे कॅन यू टेल सोडवणार आहात, आणि विच पार्ट्स ऑफ अवर बॉडी कॅन वी बाइंड, कोणकोणते आपल्या शरीराचे पार्ट्स हे बाइंड होतात, हेही तुम्ही लिहिणार आहेत. काही शंका असल्यास विचारा.